क्षेत्र एळी येथील एळेश्वर संस्थानचे महंत रामगिरीजी महाराज यांच्यासह मोठ्या संख्येने भाविकांचे काशी वाराणसीकडे बुधवारी प्रस्थान झाले. यावेळी तीर्थयात्रेतील भाविकांचे पाथर्डी शहरात स्वागत करण्यात आले. सुमारे 1800 भाविक यामध्ये सहभागी झाले आहेत. आपली धार्मिक संस्कृती टिकली पाहिजे त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजेत. 11 दिवसांची ही तीर्थयात्रा मानवाच्या कल्याणाच्या हेतूने सुरू केलेली आहे. विश्वशांतीसाठी श्री क्षेत्र काशी येथे विष्णू याग यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहेत. विश्वातील प्रत्येक माणसाला शांतीची व समाधानाची गरज आहे. आध्यात्मिक अधिष्ठानच मानवाचे अंतिम कल्याण करून शांती प्रदान करील असा विश्वास मोनिका राजळे यांनी व्यक्त केलाय. आज आपला पहिला दिवस यात्रेचा शुभारंभ होत असताना आपल्या सर्वांना सर्वांच्या वतीने तालुक्याच्या वतीने मनापासून शुभेच्छा व्यक्त करते. निश्चितच तुम्ही या ठिकाणी काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला आशीर्वादाला जाणाऱ्या आपल्या सर्वांच्या शुभेच्छा या ठिकाणी आपल्याला आहेत. आपण सर्वांमध्ये सुखरूपणे आणि अतिशय भक्तमय वातावरणामध्ये या पर्वणीचा आनंद लुटावा. निश्चितच पण या दिवसामध्ये आपल्या कुटुंबाची काळजी न करता तरुण वर्ग असतात, तरुण महिला असतील, आपण सर्वांनी या ठिकाणी एकमेकांची काळजी घेणारा खूप लांबचा हा मोठा प्रवास आहे, तो अतिशय सुखरूपणे आपण निश्चितच निरोगीपणे पार पडेल. श्री क्षेत्र येळेश्वर संस्थानचे मठाधिपती हरिभक्त परायण रामगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली तीर्थयात्रेचे आयोजन केले आहे. या भावी भक्तांना आज या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी माननीय आमदार मोनिकाताई राजळे उपस्थित आहेत. तसेच सर्व भाविक भक्तांना या यात्रा सफल हो या शुभेच्छा देत आहोत. भगवान बाबा व वामन भाऊ यांच्या आध्यात्मिक व वैचारिक वारसा जपण्याचे काम आम्ही करत आहोत. विश्वाला शांती मिळावी व सर्वांचे कल्याण व्हावे हीच भावना आहे. यावेळी रामगिरीजी महाराज म्हणाले, याही वर्षी आपण आपला काशीचा जो पाय साधताय, आपण बाबांच्या आशीर्वादाने सर्व भक्तगणांच्या प्रेमाने समस्त ग्रामस्थ येळकरांच्या एक भावनेने एक पंचक्रोशीतील सर्वत्र असणारी मंडळी सगळ्यांच्या प्रेमाने आपण सर्वत्र मंडळी आता काशीला झालेले पाथरीकरांनी एकत्रपणातच नाव नाही पाथरीकरांनी संपूर्ण असणारी आजी माझी पुढारी सर्वत्र तरुण मंडळ आणि भक्तगण मंडळ ही स्वागत करत असताना आम्ही पूज्य भगवान बाबा वामनभाऊ महाराज वृद्ध नारायण बाबा खंडोबाबा या संतांची पताका आमच्याकडे आहे. या संतांचं कार्य आम्ही करीत असल्यामुळं यावेळी गणेश सोनटके परिवाराच्या वतीने येणाऱ्या सर्व भाविकांना नाश्ता व चहा पाणी देण्यात आलाय. यावेळी आमदार मोनिका राजळे, नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे, नगरसेवक रमेश गोरे, सुरेखा गोरे, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर, उपसभापती विष्णुपंत अकोलकर, भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष अमोल गर्जे, नगरसेविका मंगल कोकाटे, एळीचे सरपंच संजय बडे यांच्यासह पाथर्डी तालुक्यातील भाविक उपस्थित होते. प्रतिनिधी सचिन दिनकरसह सुवर्णा ताकते, 24 तास, पाथर्डी.